नमस्कार, मी अनुप्रिया, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर जाण्यास बंदी असूनही पर्यटक बंदी झुगारून धबधब्यावर जात असल्याने पोलिसांनी 8 पर्यटकांवर गुन्हा दाखल केला आहे. पांडवकडा या प्रसिद्ध धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणांवरून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बंदी घातली आहे. येथील धोकादायक परिस्थितीमुळे आजवर शेकडो पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे, तरी देखील बंदी झुगारून पर्यटक या ठिकाणी प्रवेश करत आहेत. शनिवारी अशाच प्रकारे प्रवेश करून धिंगाणा घालणाऱ्या 8 पर्यटकांवर खारघर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या 2 पर्यटक मुंबई येथील रहिवासी आहेत. सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजना नभावी या ठिकाणी दरवर्षी अपघात होतात. आतापर्यंत यात अनेक जणांचा बळी गेला आहे, त्यामुळे मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना अटकाव करण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे असले तरी उत्साही पर्यटक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत धबधब्यावर प्रवेश करत असल्याचे दिसून आले आहे. पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार मागील 10 वर्षात 10 ते 15 पर्यटकांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. या पर्यटकांच्या विरोधात आता खारघर पोलिसांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे पर्यटकांना गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाची पार दुर्दशा झाली आहे. नियमित देखभालाअभावी रेल्वे स्थानकांची दयनीय अवस्था झाली आहे. आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांची नियमित देखभाल अभावी दयनीय अवस्था झाली आहे. बहुतांशी स्थानिकांच्या परिसरात डेब्रीज व कचऱ्याचे ढीग साठले आहेत. स्थानकाच्या भिंतीला तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी छताला गळती लागली आहे. त्याचबरोबर स्थानक आणि परिसरात मद्यपी व गर्दुलांचा वावर वाढला आहे. नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाची दुरावस्था पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील अनेक स्थानकासह परिसरात उपद्रव वाढला आहे. एकूणच सायबर सिटीतील आधुनिक स्थानकाची नियमित डागडुजी अभावी दुरावस्था झाली आहे, त्यामुळे या स्थानकाची तातडीने दुरुस्ती करून सुविधा पुरवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह एमव्हीटीव्ही न्यूज. सततच्या एसी वापरामुळे अत्यंत गंभीर परिणाम समोर येत आहेत. तज्ञांच्या मते सततच्या एसीत बसल्याने शरीराचे नुकसान होते. पाहुयात नक्की काय परिणाम होतो एसी वापरल्यामुळे. गर्मीपासून वाचण्यासाठी अलीकडे ऑफिसेस आणि घरांमध्ये अनेक जण एसीचा वापर करतात. अनेकांना तर एसीची सवय झाली आहे. त्यांना एसी शिवाय जराही चैन पडत नाही. पण एसीमुळे तुम्हाला थंडावा मिळत असला तरी एसीचे अनेक तोटेही आहेत. अनेक गंभीर समस्यांचा तुम्हाला एसीमुळे सामना करावा लागू शकतो. एसीमुळे त्वचा संबंधी समस्या, ताप येणे, सांधेदुखी, ब्लड प्रेशर आणि अस्थमा, जाडेपणा, रक्तसंचार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जर ब्लड प्रेशरची समस्या असेल तर एसीचा कमी वापर करणे चांगले असेल. एसीमुळे लो ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. एसीच्या अतिवापरामुळे जाडेपणाची समस्या होऊ शकते. तापमान कमी असल्याने शरीर अधिक सक्रिय राहत नाही आणि शरीरातील ऊर्जेचा योग्य प्रमाणात वापर होत नाही, त्यामुळे वजन वाढतं. सतत एसीच्या कमी तापमानात बसणे केवळ गुडघ्यांचं दुखणंच नाही तर शरीराच्या वेगवेगळ्या अंगामध्ये दुखणं आणते. हाडांच्या वेगवेगळ्या समस्याही हळूहळू जाणू लागतात. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. बातमी आहे सिल्वर फॉइल पेपर बाबत. सिल्वर फॉइल आरोग्यास कितपत घातक ठरू शकतो पाहुयात. सिल्वर फॉइल पेपर वापरण्याने नक्की कशा प्रकारे शरीराचे नुकसान होते. सध्या देशातील महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. अशातच प्लास्टिक ऐवजी पर्याय म्हणून फॉइल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच, प्रत्येक गोष्टीसाठी फॉइल पेपरचा वापर होतो. परंतु हाच फॉइल पेपर पदार्थांची चव बिघडवण्यासाठी कारणीभूत असून शरीरासाठीही घातक ठरतो. आपण आधी कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये पदार्थ पॅक करत असू, तेच आता अल्युमिनियमच्या फॉइल पेपरमध्ये पॅक केलं जातं. अनेकदा जेवण शिजवताना किंवा मांसाहारी पदार्थ ग्रिल करताना फॉइल पेपरचा वापर करण्यात येतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जास्त वेळ फॉइल पेपरमध्ये ठेवले तर ते खराब होतात, तसेच त्यातील पोषक तत्वही नष्ट होतात. फॉइल पेपरमध्ये पदार्थ गरम करत असाल तर ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरतं. मसालेदार पदार्थांवर याचा अधिक परिणाम होत असून फॉइल पेपरमधील रासायनिक घटक पदार्थांमध्ये मिसळून जातात. हे पदार्थ खाल्ल्याने रासायनिक घटक शरीरात प्रवेश करतात. शरीरामध्ये अल्युमिनियमची मात्रा वाढली तर हाडं कमजोर होणं, रोगप्रतिकार क्षमता कमी होणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे अल्झायमर सारख्या विसरण्याच्या आजाराचं मूळ कारणही अल्युमिनियमच आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज.
गेल्या 15 ते 20 दिवसापासून पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पाण्यामुळे परत बळीराजा चिंतेत पडला आहे. गेल्या 15 ते 20 दिवसापासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णतः खुंटली आहे. एकीकडे हरित क्रांतीचे स्वप्न पाहत असताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत असल्याने शेतीवर अवकाळा येत आहे. आता ऑगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतीला पावसाची नितांत गरज असताना पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली आहे. 10-15 दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर नदी नाले ओसंडून वाहू लागले होते. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पावसाने दांडी मारल्याने पावसाअभावी शेतीच संकटात सापडली आहे. ऑगस्ट महिन्याचा आठवडा उलटला आहे. पाऊस दिवसेंदिवस शेतकऱ्यांना हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.